उदाहरण क्रमांक दोन पाहूया आपण. रकान्यात मी काही संख्या भरलेल्या आहेत आणि एका रकान्यात मी इथं शेवटी प्रश्नचिन्ह केलेलं आहे, त्या जागेवर काय उत्तर येईल. पर्याय चार पाहिले की तुमच्या ध्यानात येईल की शेवटच्या पर्यायात दोन पर्यायांचा पण विचार आहे. साधारण उदाहरण कसं सोडवायचं आहे पहा. 5, 3, 4, 7, 4, 9 आणि 24, 14 प्रश्नचिन्ह असे अंक दिलेले आहेत तुमच्या पुढं. न घाबरता अंकांना थोडंसं हाताळायला शिका, जसं वजाबाकी, वर्ग, पट करणं, बेरीज करणं यासारख्या क्रिया तुम्ही शोधून पाहिल्या की नक्की जमणार आहे. कधी कधी काय होतं, एकाच गणिताला आडव्या आणि उभ्या दोन्ही पण ओळींना न्याय देता येतो. जसं या उदाहरणात पहा, उभ्या ओळींचा जर मी विचार केला तर उभ्या ओळी अंक वाचले तुम्ही तर तुमच्या ध्यानात येईल 5, 3 आणि 4 असे अंक आहेत. यांचा संबंध समजावून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही तर तुमच्या ध्यानात येईल पहा की 5 आणि 3 यांच्या मध्ये 4 अंक आहे साधारणपणे, पण असं काय मधला अंक नाही आहे. 7 आणि 4 मध्ये 9 नाही आहे हे सगळ्यांना कळावं. मग 4 काय आहे हे आधी समजावून घ्या. 4 ही एक पूर्णवर्ग संख्या आहे. 4 म्हणजे 2 वर्ग आहे हे आपल्याला कळावं. आणि इथं 5 आणि 3 यांच्यातून 2 उत्तर तुम्ही जरूर आणू शकता वजाबाकीनं, ही पण भूमिका तुम्हाला कळावी. म्हणजे साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या अंकाची वजाबाकी केली आणि त्याचा वर्ग केला तर उत्तर मिळते. पाहूया आपण हा गुणधर्म लागू होतोय का. परत एकदा 2 नंबरच्या उभ्या खांबांसाठी अंक आहे 7 आणि 4. क्रिया आपण करणार आहोत वजाबाकीची. उत्तर मिळणार आहे 3 आणि साधारणपणे जर मी 3 वर्ग केला तर माझं उत्तर येते 9 आणि रकान्यात आहे पा. समजावून घ्या म्हणजे आता रकान्यात 9 आहे, तिथं लिहून दिलेले आहेत 9, त्यामुळं हा पर्याय लागू झालेला आहे. आता आपण तिसऱ्यांदा तेच काम करून पाहूया. साधारणपणे माझ्याकडं अंक होते 24 आणि 14. आपण करूया या दोघांची वजाबाकी. यांची वजाबाकीचं उत्तर येईल 10 आणि जर तुम्ही या 10 वर्ग केला तर 10 वर्ग 100 येणार आहे, जे उत्तर तुमच्याकडं पर्याय क्रमांक 2 म्हणून इथं उपलब्ध आहे पा. पर्याय 2, मग पर्याय 2 लिहायचा का असा प्रश्न परत उठेल. ज्यावेळी तुमच्याकडे असा पर्याय येतो ना दुसरा आणि तिसरा, त्यावेळी तिसऱ्या पर्यायावर नक्की तुम्ही विचार करून पहा. आपण इथं विचार करणार आहोत आडव्या ओळींवर. पहा एकदा नीट, 5 आडव्या ओळींचा जर मी दुसऱ्यांदा विचार केला तर आडव्या ओळीत 5 आहे, 7 आहे आणि 24 आहे. तर 5, 7 आणि 24 यांच्यात काही संबंध आहे का हे तुम्हाला पाहावं लागेल. तर इथं वर्ग तर काही शक्य नाही होणार पा. 5 आणि 7 वजाबाकी केली, 7 गेले तर 2 उरतील समजा दुसऱ्यातून पहिला केला तरी, आणि 24 काय उत्तर येणार नाही. मग 7 आणि 5 यांची वजाबाकीचं वर्ग नाही आहे. मग वजाबाकीनंतर दुसरी प्रक्रिया करता येईल तुम्हाला बेरीज. समजा तुम्ही बेरीज केली तर 7 आणि 5 यांची बेरीज येईल 12 आणि 12 पासून 24 कसे मिळवायचे तर तुमच्या दुप्पट करणं ही कल्पना इथं वापरावी लागेल हे ध्यानात यावं. 12 × 2 = 24 हाच पर्याय आपण दुसऱ्यांदा लागू होतोय का पाहूया. दुसरा आडवी ओळ आहे 3, परत अंक आहे 4. 3 आणि 4 यांची बेरीज केली तर उत्तर येईल 7 आणि जर आपण याच नियमानं 7 आणि 2 यांचा गुणाकार केला तर तुमचं उत्तर मिळतंय तुम्हाला पहा. इथं 14 आहेत सगळ्यांना समजावं. हीच प्रक्रिया आपण तिसऱ्यांदा केली तर 4 आणि 9 हे अंक आहेत. 9 आणि 4 यांची बेरीज केली तर 13 उत्तर येईल आणि नियमानं दुप्पट केली तर 13 × 2 याचं उत्तर 26 येईल, जो तुमचा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे जर मी उभ्या खांबांचा विचार केला तर 100 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर मला वजाबाकीच्या वर्गानं मिळते आणि जर मी आडव्या ओळींचा विचार केला तर बेरजेची दुप्पट या क्रमानं मला 26 म्हणजे पर्याय 3 उत्तर मिळते. मला दोन्ही नियम आहेत पडताळता येत आहेत हे कळालं तर अशा वेळी तुम्ही पर्याय क्रमांक 2 आणि 3 या दोघांचाही विचार करावा आणि तुमचं उत्तर असणारे 4 नंबरचा पर्याय, 4 नंबरच्या पर्यायाला तुम्ही टिक करावा.